नमस्कार आता आपण मालवणच्या सर्जकोट इथे आहोत सर्जकोटवर आपण आता ज्या बो ट्रॉलरवर आहोत तो मत्स्य विभागाने पकडलेला ट्रॉलर आहे अवैधरित्या महाराष्ट्र जलधी क्षेत्रामध्ये तो ट्रॉलर अवैध मच्छीमारी करत होता आणि त्यावेळी त्या पकडल्यानंतरच्या या घटनेला चार दिवस झालेले आहेत आणि त्यानंतरसुद्धा म मलपीच्या म्हणजे परप्रांतीय बोटींचा धुमाकूळ सुरूच आहे आणि असं सांगून मच्छीमार संघटनेचे प्रतिनिधी रविकिरण तोरस्कर यांनी लाक्षणिक उपोषणाचं हत्यार ला। उपसलेलं आहे आणि आता आपण त्यांनी लाक्षणिक उपोषण ट्रॉलरवरच त्याच ट्रॉलरवर सुरू केलेला आहे जो ट्रॉलर इथे पकडला गेला होता आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच अधिक जाणून घेऊया रवी जी आज जे तुम्ही लाक्षणिक उपोषणाचं हत्यार उपोचलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल कारण आता ही जी एक एकंदरच मध्येच तुम्ही आता हे केलेलं आहे कारण चार दिवसापूर्वी कारवाई झालेली होती त्यानंतर आता तुम्हाला काय म्हणायचं आहे चार दिवसापूर्वी जी कारवाई झालेली होती ती अतिशय छोटासा भाग होता ज्या प्रकारे ह्या मलपी ट्रॉलर्स हायस्पीड ट्रॉलर्सचं अतिक्रमण महाराष्ट्राच्या जलदी क्षेत्रामध्ये चालतं त्याचा विचार करता अगदीच म्हणजे हजार असतील तर त्याच्यातला एखादा ट्रॉलर पकडला गेला होता तरी पण मच्छीमारांना अशी अपेक्षा होती की आ, ह्या कारव कारवाईमुळे त्यांच्यावर थोडासा धाक निर्माण होईल आणि त्या धाकामुळे ते ह्या क्षेत्रामध्ये सागरी जलदी क्षेत्रामध्ये येणार नाहीत महाराष्ट्राच्या पण झालं उलटं त्यांनी ह्या गोष्टीचा सूड उगवण्यासाठी कालच रात्री मच्छीमारांची जाळी जाणीवपूर्वक तोडून नेली त्याचबरोबर मोठ्या झुंडीने येऊन अगदी म्हणजे पाच नॉटिकल मैलमध्ये येऊन म्हणजे आपल्या म सागरी जलदी क्षेत्र बारा सागरी मैलापर्यंत असतं प्रत्येक राज्याचं पाच नॉटिकल मैलपर्यंत येऊन मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली जाळी तोडून नेली दहशत निर्माण केली आणि अशा प्रकारे केलेलं असताना यावर सगळ्यावर अंकुश ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता, करता येईल हे गेले कित्येक वर्ष मच्छीमार संघटना प्र पाठपुरावा आहेत पण त्याचा उपयोग होत नाही म्हणून आज शासनाचं लक्ष वेधण्यासाठी म्हणा किंवा मच्छीमारांना संघटित ह्या लढाईसाठी करण्यासाठी म्हणा हे उपोषणाचं हत्यार मी उपसलेलं आहे आता हा प्रश्न गेले कित्येक वर्ष सुरू आहे आणि या संदर्भात तुम्ही सुद्धा वारंवार पाठपुरावा केलेला आहे इतर मच्छीमार पारंपरिक मच्छीमार संघटनांनीसुद्धा पाठपुरावा केलेला आहे त्याच्या नेत्यांनी पण केलेला आहे आपले मच्छीमार नेते पृथ्वीराज पृथ्वीराजवरूप वाबी जोगीसुद्धा सुद्धा एक इशारा आज दिलेला आहे मग यामध्ये आज तुम्ही मच्छीमार संघटनांना काय सांगू इच्छिता आज मच्छीमार संघटनांना खरं तर हा अचानक घेतलेला निर्णय सगळ्यांशी चर्चा करून फक्त आज म्हणजे आत्ताचा कालावधी जो आहे आचारसंहिता या ठिकाणी चालू झालेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात संघटनांना एकत्र करणं किंवा ह्या मुद्दाम गोष्टी आम्ही टाळल्यात पण सर्व मच्छीमार संघटनांनी नुकतेच गाठीभेटी घेऊन फोनवर ह्या सगळ्याला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ह्या प्रश्नाची तड लागल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत उपोषण पाठी घेऊ नये आमचा सगळ्यांचा सक्रिय सहभाग टप्प्याटप्प्यामध्ये होईल असं अशी सगळ्यांनी ग्वाही दिलेली आहे आता यानंतर तुम्ही लाक्षणिक उपोषणाचा आजचा आहे त्यानंतर तुम्ही आमरण उपोषणाचा सुद्धा इशारा दिलेला आहे त्याबद्दल काय सांगाल कारण हा आता तुम्ही आजचा जो आहे तो लाक्षणिक होता तुम्ही फक्त लक्ष व्य व्यक्त आहे असं सांगितलं गेलं तर आमरण उपोषण झालं आज समजा नाही झालं तर त्या आमरण उपोषणाचं अत्यावर तुम्ही कधीपासून उपोषणार आज संध्याकाळपर्यंत हे लाक्षणिक उपोषण चालेल त्याच्यानंतर मच्छीमार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक योग्य ठिकाणी आम्ही आयोजित करू त्या बैठकीमध्ये जे काय ठरेल तर त्याप्रमाणे लगेचच कदाचित ह्याच लाक्षणिक उपोषणाला जोडूनच आमरण उपोषण माझं सुरू होईल आणि आमच्या काही मागण्या आहेत ज्या तात्काळ अगदी अगदी कोणत्याही प्रकारे प्रशासनाने आचारसंहितेचा भाऊ करू नये आ आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल चर्चा करावी त्यांनी जर मनात आणलं तर त्या ज्या काही गोष्टी आहेत उदाहरणार्थ ड्रोन टेक्नॉलॉजी असेल गस्तीनौका असेल ह्या मनात आणलं तर पुढच्या काही दिवसामध्ये ते कार्यान्वित करू शकतात आता या संदर्भात तुम्ही जेव्हा हा ट्रॉलर जेव्हा पकडला गेला होता ज्या ट्रॉलरवर आपण बसलो आणि जिथून तुम्ही उपोषण आता करताय त्या दिवशी तुमच्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्या संबंधित कोणाशी याच्या बाबतीत मच्छीमार संघटनांच्या वतीने काही चर्चा झालेली होती की नाही त्याच्या संदर्भात इथले जे आयुक्त आहेत सहाय्यक आयुक्त आहेत किंवा वरिष्ठ आहेत यांच्याबरोबर जो महाराष्ट्र मासेमारी नियमन कायदा आहे त्या कायद्यातल्या तरतुदी आणि त्या तरतुदीच्या अनुषंगाने ह्या म जो म मलपी येथील अनधिकृत ट्रॉलर पकडला गेला त्याला जास्तीत जास्त दंड व्हावा तो जास्तीत जास्त दिवस या ठिकाणी या ठिकाणी राहावा म्हणजे जेणेकरून इतरांना कळेल की इथे पकडल्या गेल्या महाराष्ट्रात पकडलेला ट्रॉलर असून नाही ह्या दृष्टिकोनातनं त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे धन्यवाद रवी किरणजी हे होते रवी किरण टोरसकर मच्छीमार संघटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवणमधील त्यांनी जे आज लाक्षणिक उपोषण त्यांनी जे सुरू केलेलं आहे त्यासंदर्भात ते त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि यासंदर्भात प्रशासनाने आणि मत्स्य विभागाने जर याच्याकडे तातडीनं लक्ष दिलं नाही तर हेच लाक्षणिक हे उपोषण आमरण उपोषणामध्ये सुद्धा आपण बदलू असंही त्यांनी सांगितलेलं आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण